नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडियम माय टी व्ही 111 चॅनल प्रस्तुत लोककलेचा जागर या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। खरंच गाणं म्हटलं की मंत्रमुग्ध होतो, लयमुक्त होतं। तर विविध प्रकारची गाणी, जसं आपल्याला शास्त्रीय संगीत असेल, नाट्य असेल, कला असेल, त्यानंतर आपल्याला विविध गाण्यांमधून ज्या काही भावना असतात त्या व्यक्त होत असतात। कधीही आपण दुःखाचं गाणं म्हणतो, सुखाचं गाणं म्हणतो। या व्यतिरिक्त गाण्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत आणि एकमेकांच्या दोस्तीखातर गाणे म्हटलं जातं, तर कशा पद्धतीने वेगवेगळी गाणी असतात आणि ते रसिकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम एक गीत कलाकार करत असतो, तर अशाच एका गीत कलाकारा शी आपण आज भेटणार आहोत। नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया माय टी व्ही 111 चॅनल प्रस्तुत लोककलेचा जागर या कार्यक्रमामध्ये तुझं हार्दिक स्वागत करते। तुझा परिचय सांग। मी सीमा सोनार, आत्ताची चाऊस, आणि मी ॲज अ प्रोफेशनल सिंगर म्हणून आत्ता काम करते आहे। ओके, यानंतर तुझा जो काही हा गाण्याचा जो काही प्रवास आहे तो कशा पद्धतीनं सुरू झाला आणि त्याला जो ट्रॅक आहे तो कशा पद्धतीनं मिळाला, हे देखील आमचे प्रेक्षक उत्सुक आहेत जाणून घेण्यासाठी। ॲक्च्युली मी प्रॉपर सांगलीचीच आणि माझं बालपण हे गावभाग सांगलीमध्येच गेलं। आता आम्ही गेले काही वर्ष इथं सीतारामनगरमध्ये आहे राहायला, आणि मला आधी काहीच असं इतकं म्हणजे थोडी हौस होती, आवड होती गाण्याची, पण त्यात असं पडावं असं कधी वाटलं नाही। पण शिक्षण होऊन लग्न झालं, एक मुलगा झाल्यानंतर मला अशी ती हौस वाढायला लागली की आपण काहीतरी करावं। मग करावं म्हटल्यानंतर मी काय केलं, गावभागात स्वर्धा खाडीलकर मॅडम म्हणून आहेत, त्यांच्याकडे मी क्लासिकलला जॉईन झाले। 2 वर्ष क्लासिकल शिकले मी, आणि त्याच्यानंतर मग स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला, त्यातून नंबर मिळवले। मग तिथे कुणीतरी असं पाहिलं मला, गाणं ऐकलं माझं, आणि त्यांना माझा आवाज आवडल्यानंतर मग त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर घेतला। मग असं मी शो करत गेले, मिलिंद कुलकर्णी सर वगैरे, आणि आत्ता मी कोल्हापूरच्या जागो हिंदुस्तानी या म्हणजे ह्या ग्रुपमार्फत मी दिल्ली, गुजरात, राजस्थान, हैदराबाद बरेच, आणि आत्ता रिसेंटली आमचं म्हणजे माझा पासपोर्टसुद्धा मी काढला आहे आणि जाणार होते अमेरिकेला, पण आता कोरोनामुळे थोडंसं पुढं गेलं आहे ते, पण आय होप सो मी जाईन। खरंच सीमा, म्हणजे तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण हल्ली आपण पाहतो की गृहिणी म्हटलं की तिला एकदा लग्न झालं की आपला संसार झाला, मुलं झाली, मग त्यानंतर मला वेळ मिळत नाही आहे, अशा अनेक गृहिणींच्या तक्रारी असतात। पण तू एक या गृहिणींसमोर एक आदर्श निर्माण करणारी स्त्री आहेस असं मला वाटतं, कारण एवढं लग्नानंतरही, मुलगा झाल्यानंतर तू स्वतःची जी आवड आहे ती जपलीस आणि शास्त्रीय नृत्यामध्ये तू पारंगत झाली स्वर्धा केळकर मॅडममुळे, आणि यानंतर गल्ली ते दिल्लीपर्यंत तुझे कार्यक्रम झाले। आणि खरोखर म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे की आपल्या या सांगलीतलीच ही गीत कलाकार आता परदेशात देखील जाणार आहे, आणि खरंच तुझ्या या प्रयत्नासाठी खूप शुभेच्छा, आणि तू खूप चांगल्या पद्धती प्रयत्न केला आहेस। यानंतर तुझी ही काही गायनाची जी काही कला आहे आणि त्यासाठी रियाज, मग तू कशा पद्धतीनं करतेस, कारण गृहिणी म्हणलं की घरातलं काम वगैरे आलं, मग त्याचं जे काही नियोजन असतं कामाचं आणि बाहेरच्या आपल्या कामाचं, तर हे नियोजन तू कशा पद्धतीने करतेस? ॲक्च्युली रियाज हा माझा होत नाही, कधीतरी बसते, कारण संसार म्हटलं की सगळं पुन्हा सकाळी उठल्यापासून थोडंसं आले तरी योगा आणि त्याच्यानंतर थोडासा रियाज आणि मग घरच्या कामांना लागते, आणि आत्ताचं ॲक्च्युली ते माझं रुटीन आहे। पण जेव्हा मी शोमध्ये म्हणजे हे आहे कोरोनाच्या आधी जेव्हा मी शो टाईट शेड्यूल असतं माझं, म्हणजे अगदी 6 वाजता उठून मला काहीही करता येत नाही, बाकी घरचे असल्यामुळं, आई वगैरे असल्यामुळं मला थोडी नाही तर खूप मदत आहे त्यांची मला, त्यामुळे मी घर सोडून, मुलाला सोडून किंवा मिस्टरांना सोडून मी जाऊ शकते, आणि सकाळ ते संध्याकाळ कधी कधी राहून आठवडाभर माझे दौरे असतात वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे राज्यामध्ये, तर रियाज असा खास नाही होत, पण कधी वेळ मिळाल्यानंतर मी रियाज करायचं सोडत नाही। आत्ताच तू बोललीस की मला म्हणजे एक गृहिणी म्हणून जे काही अनेक गृहिणींवर ज्या काही जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्या तुझे मिस्टर, त्यानंतर सासूबाई असतील, ते सर्व पेलतात, तर ते कशा पद्धतीने म्हणजे आपल्यालाही आदर्श निर्माण करणारे आहेत, कारण कशा पद्धतीने ते हँडल करतात आणि त्यामुळे तुला प्रोत्साहन देखील या कामामध्ये मिळायला जातं, तर त्यांचं श्रेय कशा पद्धतीनं आहे किंवा त्यांचा पाठिंबा तुला कशा पद्धतीनं आहे? घरच्यांचा खूप सपोर्ट आहे। ॲक्च्युली मी असं म्हणेन की जर ते नसते तर मी आज नसते ह्या म्हणजे स्टेजला नसतेच, आणि म्हणजे त्यांच्याशिवाय मी नाही आहे असंच म्हणेन मी त्यांच्याविषयी, बाकी
ह्याच्याहून जास्त आता मला शब्द नाही सुचत, पण घरचे आहेत म्हणून मी आज थोडीफार का होईना इतक्या मी उंचीवर आहे. आता आपले असंख्य प्रेक्षक आज आपला कार्यक्रम यूट्यूब फेसबुक आणि त्यानंतर आपला माय टी व्ही चॅनल 111 नंबरला हा प्रसारित होतो आहे. आणि खरंच महिलांनो हा एक आदर्श निर्माण करणारी गृहिणी आहे, महिला आहे, स्त्री आहे, एक नारी शक्ती म्हटलं तर वावगं ठरणार आहे की ज्या नारीला एक आपल्या घरातलीच गृहिणी पूर्णपणे पाठिंबा देते. कारण आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी आपण काय म्हणतो की अनेक घरामध्ये सून कामाला जाते तर तिला सगळं आवरून जावं लागतं आणि परत आल्यानंतर परत तिला घरची कामंसुद्धा करावी लागतात. तर खरंच महिलांना मी म्हणेन की आपली मुलगी आणि सून यात फरक न मानता तुम्हीसुद्धा आपल्या जसं मुलीला तुम्ही एक सहकार्याची अपेक्षा ठेवता त्या म्हणजे मुलीला पूर्णपणे तुम्ही सहकार्य करता. जर ती शिक्षण घेत असेल, नोकरी करत असेल, तर तिचा डबा भरण्यापर्यंत, पाण्याची बॉटल भरण्यापर्यंत म्हणजे पूर्ण तयारी करून आई आपल्या मुलीला देत असेल. आणि त्याच पद्धतीनं जर तुम्ही आपल्या सुनेला देखील मुलीप्रमाणेच जर वागवलं आणि तर खरंच म्हणजे तुमची जशी मुलगी तुमचं नाव उंचवते त्या पद्धतीनंच एक सूनसुद्धा आपल्या घराण्याचं नाव जे आहे, जसं आता आपण उदाहरण पाहतो तर सीमाशी बातचीत करतो आहे आपण, सीमाच्या जशा सासूने तिला साथ दिलेली आहे आणि ती आज आपली सांगली नाही तर पूर्णपणे परदेशात सुद्धा ती आपला नावलौकिक मिळवत आहे. तर खरंच ही विचार करण्याची गोष्ट आहे. आणि अजूनही सीमाबाबत काय माहिती आहे किंवा काय उत्सुकता आहे या अजूनही काही प्रश्न निर्माण झालेले आहेत तर त्या प्रश्नांची ती अजूनही उत्तर देणार आहे. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टी व्ही 111 नंबर चॅनल. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत सांगली मीडिया माय टी व्ही 111 नंबर चॅनल प्रस्तुत लोककलेचा जागर या कार्यक्रमामध्ये सीमा सोनार जी गीत कलाकार आहे आणि आता ती परदेशातसुद्धा गाणी गायला जाणार आहे तर तिच्याशी आता आपण बातचीत करत आहोत. आता तू जसं सांगितलीस की सासरच्यांचा पूर्णपणे सपोर्ट होता आणि त्या पद्धतीनं माहेरच्या लोकांनी तुला कशा पद्धतीनं सपोर्ट दिलेला आहे या तुझी कला जोपासण्यासाठी? ॲक्च्युली खूप खूप सपोर्ट आहे त्यांचा. आणि मी ह्या विषयात जर बोलायचं म्हटलं तर माझ्या आईचं नाव नाही घेतलं तर ते वावगं ठरेल. आणि तिची कला माझ्या अंगात आल्यामुळेच, ॲक्च्युली हा बाकीचा सपोर्ट हा नंतरचा आहे, पण तिची जी कला माझ्या अंगामध्ये आली जन्माबरोबरच तिनं तिची कला मला दिली ही आणि त्यामुळे आज मी आहे इथे म्हणजे ॲज अ सिंगर म्हणून. पण खूप खूप सपोर्ट आहे आणि त्यांना खूप आनंद होतो एखाद्या स्पर्धेत माझा नंबर आला किंवा पेपरमध्ये सारखं नाव येत असतं किंवा मी वेगवेगळ्या दिल्ली गुजरात असं वेगवेगळ्या स्टेटमध्ये जात असते गायला तेव्हा ते अभिमानानं असं छाती फुगवून सांगतात की नाही आज माझी मुलगी इकडे गेली आहे, आज माझी मुलगी तिकडे गेली आहे, थोडी सिंगर आहे अशी, म्हणजे त्यांना फार मोठं वाटतं असं. म्हणजे तुला ही जी कला मिळाली आहे ती वारसा कला आहे जी तुझ्या आईमध्ये होती आणि आईकडूनच तुला ही कला मिळालेली आहे. यानंतर आता तू अनेक कार्यक्रमामध्ये जातेस, मग त्यामध्ये तू कोणत्या प्रकारची जास्तीत जास्त गीतं गाण्याचा प्रयत्न करतेस? ॲक्च्युली एका प्रकारचं असं मी गाणं नाही गात कधी आणि मला म्हणजे व्हरायटी द्यायला फार आवडते प्रेक्षकांना आणि प्रेक्षकांनाही तेच हवं असतं. आणि बरेच असं म्हणजे डान्सिकल आहेत किंवा मग भावगीत आहे, भक्तिगीत आहे. आत्ता जागोमध्ये मी जागो हिंदुस्थानीच्या ग्रुपला जॉईन झाले त्यापासून देशभक्तीपर गीतं तर खूप खूप म्हणजे व्हर्सटॅलिटी आहे माझ्यामध्ये असं मला वाटतं. खरंच खूप छान म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची आणि तू सगळी वेगवेगळी ज्या व्हरायटीच्या गाणी असते ते गातेस असे क्वचितच कलाकार मिळतात. कारण आपण पाहतो की म्हणजे ठराविक ह्या गाण्यामध्ये मी स्पेशल आहे, त्या गाण्यामध्ये स्पेशल आहे असे आपल्याला कलाकार सांगत असतात. आणि आता तू अनेक कार्यक्रम केलेस तर या कार्यक्रमामध्ये तुला कोणत्या गीतांना जास्तीत जास्त वन्स मोर मिळाला? असं एक्झॅक्टली नाही सांगता येत, पण लता मंगेशकरची वगैरे गाणी मी गायली जुन्या गाण्यामध्ये वगैरे जास्त वन्स मोर मिळतो मला. आणि बरीच आहेत अशी आता सध्या नाही सांगता येत, पण बऱ्याच गाण्यांना वन्स मोर येतो मला. म्हणजे खूप उत्कृष्ट पद्धतीनं तुझं गाण्याचं सादरीकरण असतं हे यावरून लक्षात येतं आहे. आणि आता सीमा आपल्याला कशा पद्धतीनं आणि कोणकोणत्या वेगवेगळे जे गाणी ती एक्सपर्ट आहे आणि याचीच प्रेक्षक तुम्हाला देखील उत्सुकता लागली आहे तर घेऊ एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊन का पाहत राहा सांगली मीडिया माय टी व्ही 111 नंबर चॅनल आणि ती आपल्याला नक्कीच आपल्या ह्या अपेक्षा पूर्ण करेल. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत सांगली मीडिया माय टी व्ही 111 नंबर चॅनल प्रस्तुत लोककलेचा जागर. यामध्ये सीमा सोनार जी आपल्याला
आपल्या या गीत गायनाने आपल्याला मंत्रमुग्ध करणार आहे. Come on.
पर तू गीत गायलीस खरंच डोळ्यात पाणी आणणार होतं, कारण एवढ्या तू आत्मीयतेनं ते गाणं गायलीस की स्वतःला त्यामध्ये म्हणजे अगदी देहभान विसरून या आपल्या ज्या जवानीने आपल्या देशासाठी रक्त सांडलं, खरोखरच या गाण्यातून किती भाव उत्कटतेचा होता ते दिसून आलं. आणि यानंतर आपल्या मराठमोळं लावणीसुद्धा अगदी थिरकणारे, म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तू तुझ्या आवाजावर थिरकतील अशा पद्धतीनं तू बेफाम लावणीसुद्धा सादर केलीस, त्याबद्दल मी सांग
सांगली मीडिया MyTV 101 चॅनलतर्फे खूप खूप धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी तुला हार्दिक शुभेच्छा. अशा या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आम्हा सांगलीकरांच्या कलाकारांची तुम्ही दखल घेतली, ॲक्च्युली म्हणजे दखल घेतली, MyTV ने दखल घेतली व खास आम्हाला भेटण्यासाठी आला, इंटरव्ह्यू घेण्यासाठी आला आणि आमची गाणी प्रेक्षकांना ऐकवण्यासाठी आला. त्याच्यासाठी MyTV ला माझे खूप 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 धन्यवाद. प्रेक्षक हो पाहिलं तर सीमाने किती अप्रतिम कला आपली सादर केली, म्हणजे जी गीत कलाकार आहे आणि लवकरच ती अमेरिकेलासुद्धा तिचे कार्यक्रम प्रस्तुत करण्यासाठी जाणार आहे. आणि खरोखरच अशा आपल्या या सांगली मिरज कुपवाडमधले एवढे कलाकार होते हे तुम्हाला माहिती होतं का? नाही ना. खरंच मग हे माहिती करून देण्याचं कामच आपली सांगली मीडिया कम्युनिकेशन व MyTV 101 चॅनल करते आहे आणि तेही कुठल्या माध्यमातून, तर आपल्या लोककलेचा जागर पहा प्रज्ञा म्हेत्रेसोबत या कार्यक्रमाद्वारे आपल्याला आपल्या या सांगली मिरज कुपवाडमधले जे अनेक कलाकार आहेत, मग त्यामध्ये शिल्पकला करणारे असतील, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही कला आहेत त्या कलांना वाव देण्याचं काम फक्त आणि फक्त सांगली मीडिया MyTV 101 चॅनल करतं. आपल्याला या 365 दिवसांमध्ये 200 दिवस आपल्याला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचा वसा जपणारी, त्यानंतर आपल्या संस्कृतीमध्ये काय सांगितलं जाते, त्यानंतर धार्मिक कार्यक्रम असेल, शैक्षणिक कार्यक्रम असतील, या व्यतिरिक्त जे विविध कार्यक्रम आपल्या या सांगली जिल्ह्यामध्ये होतात याचं प्रक्षेपण देण्याचं काम सांगली मीडिया कम्युनिकेशन व MyTV 101 चॅनल गेली 25 वर्ष करत आहे. तेव्हा पाहायला विसरू नका तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया MyTV 101 चॅनल. कॅमेरामन विनायकसोबत अँकर प्रज्ञा म्हेत्रे, धन्यवाद.